स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरघर तिरंगा अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व वा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने धरणगाव शहरात हरघर तिरंगा अभियान अंतर्गत पंच्याहत्तर मीटर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. तिरंगा रॅलीची सुरुवात व उद्घाटन क्रांतीवीर ख्वाजाजी नाईक स्मृतीस्थळास वंदन करून व मशाल पेटवून करून करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभाग जळगावचे संचालक डॉ संतोष चव्हाण कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सुनील कुलकर्णी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दादा पाटील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक सचिन नांद्रे विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ अरुण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास सर्व शाळेचे मुख्याध्यापक तहसीलदार नितीन कुमार देवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील प्रभारी प्राचार्य डॉ के एम पाटील उपप्राचार्य ए डी वळवी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर आर पाटील पर्यवेक्षक बी एल खोंडे पी आर हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ संजीव कुमार सोनवणे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ कांचन महाजन रासोयो कार्यक्रम अधिकारी डॉ अभिजित जोशी राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्राध्यापक डॉक्टर संजय शिंगाणे यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन ही रॅली ख्वाजेजी नाईक स्मृती स्थळापासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पंच्याहत्तर फूट तिरंग्यास मानवंदना करून परिहार चौक कोड बाजार बालाजी चौक अर्बन बँक येथून पी आर हायस्कूल येथे रॅलीचा समारोप करण्यात आलाय यावेळी पुलावर गुरुकुल शाळेच्या लहान लहान बालगोपालांनी हातात तिरंगा घेऊन तिरंगा शोभायात्रेचे स्वागत केले प्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज आपल्या घरून आणला होता या नाविन्यपूर्ण रॅलीमध्ये तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते कार्यक्रमाचे संयोजन विद्यार्थी विकास विभागाच्या अंतर्गत इतिहास विभाग राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ व कनिष्ठ विभाग आणि एनसीसी विभाग स्काउट गाईड रोवर रेंजर्स यांच्या वतीने करण्यात आले प्रसंगी विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले होते तिरंगा रॅलीने संपूर्ण शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतूक नियंत्रण करण्यात आले